व्यवस्थित मत्स्य पदार्थ बनवता येतात, तर त्याच्याविषयी तुम्हाला म्हणजे माहिती देणार आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे जर बघितलं तर मी मासे आणि ते का महत्त्वाचे आहे, तर त्याच्यामध्ये काही जे कोणते घटक असतात वेगवेगळे, त्याचं काय महत्त्व आहे, त्यानंतर आत्ताचं जे आपलं फिशरीज सेक्टर आहे त्याचा काय सिनॅरिओ आहे, नंतर जे फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यातले जे मासे असतात त्याला कशाप्रकारे प्रक्रिया केली जाते किंवा ते करताना काही अडचणी येतात, तर त्या काही अडचणी कोणत्या आहेत, आणि त्याच्यापासून जे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवता येतात, आणि हे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ बनवण्यासाठी जी कोणती मशिनरी आपल्याला गरजेची असते, तर त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर माशाचं महत्त्व काय हे जर आपण बघितलं, तर जे मासे असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर प्रथिनं असतात, तर ती आपल्या शरीराचा बिल्डिंग ब्लॉक असं त्याला म्हणतात, तर ती जी प्रोटीन्स आहेत त्याच्यापासून आपली बॉडी बनलेली असते, तर त्यामुळे मासे हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानले जातात. तर माशांमध्ये साधारणपणे जर 100% असं जर प्रमाण धरलं तर त्यातलं साधारण 17-22% एवढ्या प्रमाणात प्रथिनं असतात. नंतर त्यातला दुसरा एक महत्त्वाचा घटक म्हणजे फॅट्स त्याच्यातले, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल तुम्ही शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल अशा टाईपचे जे म्हणजे ते आपल्या हाडांसाठी किंवा त्यातली जी काही जे घटक आहेत जसं की इकोसा पेंटॉनिक ॲसिड, डोकोसा हेक्झॉनिक ॲसिड, तर ती जे घटक आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी शरीरासाठी चांगले असतात, आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असलेली मिनरल्स म्हणजे जी त्याच्यातले क्षार आणि खनिज जे असतात, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, सोडियम पोटॅशियम ह्यासारखे जे घटक आहेत त्यामुळे ते खूप महत्त्वाचा म्हणजे प्रथिनं त्याचबरोबर मिनरल्स आणि फॅट्स ह्याचा एक महत्त्वाचा सोर्स मानले जातात. तर हे जे मासे आहेत त्याला मृत संजीवनी असं देखील म्हटलं जातं, तर त्याचं कारण काय, तर त्याच्यामुळे ना आपली जी स्मरणशक्ती असते ती वाढायला मदत होते. माशांचं जे कोणी सेवन करतात असा संशोधनातून आढळलेलं आहे, त्याचप्रमाणे आपली जी दृष्टी असते त्याच्यासाठी माशांमध्ये विटामिन ए सारखे काही घटक आहेत, त्याच्यामुळे आपली जी नजर किंवा दृष्टी जी आहे ती इम्प्रूव्ह होते. त्यानंतर आपल्या शरीराची वाढ आणि काही कॅन्सर होणारे जे घटक आहेत तर ते रोखण्यासाठी ॲक्च्युली मासेचं सेवन हे खूप चांगलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये अँटी कॅन्सर काही घटक असतात की ज्याच्या सेवनामुळे म्हणजे कॅन्सरची वाढ रोखणं शक्य असतं. त्याचबरोबर डायबेटीस सारखे जे आता स्ट्रेस रिलेटेड डिसीजेस खूप प्रमाणात वाढले तर त्यावर देखील मासे हे एक उत्तम स्रोत असतो. त्याबरोबर डिप्रेशन कमी करणं किंवा आपलं जे ब्लड प्रेशर वाढवण्या म्हणजे हायपर टेन्शन जे म्हणतात ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण आजकाल खूप प्रमाणात आहे. हे तुम्हाला मार्केटिंगसाठी महत्त्वाचं आहे, शॉपवर आउटलेट केलं रिटेल आउटलेट जर लावलं ना तर लोक येतात. म्हणजे हे मासे का महत्त्वाचे आहेत तर त्याच्यापासून म्हणजे ब्लड प्रेशर कमी करणारे त्यातले जे काही घटक आहेत त्यासाठी, त्याचबरोबर जे कोरोनरी हार्ट डिसीजेस म्हणतात म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता असते, तर असे जे घटक आहेत ते रोखण्यासाठी म्हणून माशांचं सेवन उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर हे काय आहेत की ह्याच्यामधले जे प्रथिनं असतात ती पचवायला एकदम हलकी असतात, म्हणजे त्याला म्हणतात इझिली डायजेस्टिबल प्रोटीन्स, तर ती त्यातली एक महत्त्वाचा घटक आहे आणि ती आपल्या शरीरात म्हणजे एकदम इझिली ॲब्झॉर्ब केली जातात. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचं म्हणजे आपलं जे हाडं आजकाल भरपूर लोकांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस ज्याला म्हणतात तो खूप प्रमाणात वाढला आहे, तर माशांचं सेवन करणं किंवा माशांचं जे तेल असतं त्याचं सेवन करणं ह्याच्यामुळे ह्यासारखे आजार आहेत ते रोखायला आपल्याला मदत होऊ शकते. जर आपण बघितलं तर भारतामध्ये ॲक्च्युली म्हणजे जर आपल्याला खाद्य सिक्युरिटी जी म्हणतात तर ती टिकवून ठेवायची असेल तर मासे हा एक उत्तम पर्याय आहे, आणि म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला देखील परवडू शकतील अशा प्रकारचा जर प्रथिनांचा सोर्स आपण विचारात घेतला तर तो म्हणजे मासे आहे. आणि त्याचं बेसिकली काय तर आता कल्चर केलं जातं, ह्याचे फायदे काय तर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा त्यातून वेगवेगळ्या मूल्यवर्धित मत्स्यपदार्थांचं आपण उत्पादन घेऊ शकतो, फूड सप्लाय आहे तो वाढवण्यासाठी त्याची मदत होते,
आणि रुरल एरियाज म्हणजे जे आपले ग्रामीण भाग आहेत तिथेही म्हणजे आपण ह्याचं उत्पादन घेऊन मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकतो. जर आपण म्हणजे पूर्ण जगभरात परिस्थिती बघितली तर साधारणपणे हे 189 मिलियन मेट्रिक टन एवढं आपलं उत्पादन आहे आणि त्यामध्ये आपण म्हणजे जर बघितलं ना तर ॲक्वाकल्चर आणि कॅप्चर म्हणजे मरीन फिशरीज असं जर दोन्ही त्यातून जर आपण हे केलं वर्गीकरण तर त्याचं एवढं एवढं प्रमाण आहे की 96.4% मासे हे कॅप्चर पद्धतीने पकडले जातात आणि 82.1 मिलियन मेट्रिक टन एवढे मासे आपण कल्चर पद्धतीने कमवतो. आणि भारताची जर स्थिती बघितली तर म्हणजे भारतामध्ये ॲक्वाकल्चर सेक्टरमधून जास्त प्रमाणात म्हणजे मत्स्य उत्पादन घेतलं जातं आणि आपण जर बघितलं पूर्ण जगभर तर साधारणपणे म्हणजे त्याला आपण पर डोई दर डोई जे काही खाण्याचं प्रमाण आहे तर पूर्ण जगाचा जर विचार केला तर ते 20 ते 20.5 किलो एवढे मासे नॉर्मली लोक खातात आणि भारतामध्ये ते प्रमाण खूप कमी आहे म्हणजे 8 ते 12 किलो पर पर्सन एवढ्याच प्रमाणात ते मासे दर डोई खाल्ले जातात. आणि आत्ता जर बघितलं तर आपल्याकडे जे काही म्हणजे गोड्या पाण्यातले मासे आहेत ते 90% मासे हे नॉर्मली जे पकडून लगेचच खाल्ले जातात. सध्याच्या परिस्थितीत त्याला कोणती पुढे त्याच्यावरती प्रक्रिया केली जात नाही तर त्याला ॲक्च्युली खूप स्कोप आहे. आणि ॲक्वाकल्चर हा सेक्टर म्हणजे इतका वास्ट आहे की त्याच्यातून आपण आपल्या भारताचं जे म्हणजे मत्स्योत्पादन आहे ते वाढवण्यासाठी मदत होईल. आणि जर आपण गोड्या पाण्यातले मासे आणि खाऱ्या पाण्यातले मासे ह्या दोघांची जर का आपण तुलना केली तर त्याच्यामध्ये ना बेसिकली काय होतं की जे खाऱ्या पाण्यातले मासे असतात ना त्यांचं जे पोत म्हणतो किंवा टेक्स्चर म्हणतो ते एकदम फर्म असतं आणि तेच गोड्या पाण्यातल्या जे मासे असतात त्यांचं टेक्स्चर थोडंसं सॉफ्ट असतं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे काही प्रथिनं असतात ते कारणीभूत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या प्रोसेसिंगमध्ये आपल्याला काही अडथळे येऊ शकतात म्हणून नॉर्मली. आणि त्यातला मेन प्रॉब्लेम काय आहे की त्याच्यात ना एकदम छोटी छोटी अशी त्याला पिन बोन असं म्हणतात की एकदम तुम्ही पंग्याशियस किंवा तिलापिया हे जर बघितले तर त्याच्यात एकदम छोट्या छोट्या आकाराची हाडं असतात म्हणजे जी जॉईंट करणारी तर ती जी आहेत ती आपल्याला काढून टाकावी लागतात ज्यावेळी आपण काहीतरी त्यातून म्हणजे त्याचं मांस आपल्याला वेगळं करतात तर ती वेगळी करण्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि दुसरा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्यातला एक त्याला असा ना चिखलासारखा किंवा असा शेवाळासारखा वास येतो त्याच्यामध्ये जी ब्लू ग्रीन अल्गी असतात पाण्यामध्ये तलावामध्ये त्याच्यामुळे त्या माशाला थोडासा वेगळा वास येतो त्याच्यामुळे समुद्रकिनारी राहणारे जे लोक असतात ते नॉर्मली जे गोड्या पाण्यातले मासे आहेत ते प्रिफर नाही करत म्हणजे त्याला हे मेन कारण आहे की त्याला एक थोडासा असा उग्र वास येतो आणि त्याच्यामध्ये असणारे जे घटक आहेत ते त्याला कारणीभूत आहेत त्याला जिओस्मिन म्हणून एक घटक असतो. आणि जर त्यांचं आपण म्हणजे तुम्ही जेव्हा कधी मासे कल्चर कराल तर त्याच्यानंतर आपण ते बर्फामध्ये स्टोअर करू शकतो तर त्याचं एक पर्टिक्युलर असं म्हणजे स्टोरेज लाईफ म्हणतात त्याला तर ते साधारण कटला रूम रिगल ह्यासारखे जे मासे आहेत ते 17 ते 20 दिवसापर्यंत आपण जर रोज बर्फ बदलत राहिलो तर ते ठेवू शकतो बर्फात देखील आणि तेच जर का तिलापिया असेल तर ते 14 ते 18 दिवस आपण ठेवू शकतो. जेव्हा तुम्ही स्टोर करता 70 to 20 days काय होतात ते मासाचे आईस आहे ना चेंज होते आणि जेव्हा तुम्ही फ्राईंग पॅन मध्ये ते असा मासा घेतो ना तो काय होता ते फ्राईंग पॅन मतलब आम टॉकिंग अबाउट द डोमेस्टिक ते फ्राईंग मध्ये मतलब चिपकतो ते काय कस्टमर कसा आहे हे तो मासी मच्छी आहे बिकॉज इट इज स्टिकिंग टू द पॅन वो स्टिक नहीं होएगा तो ठीक है स्टोरेज बट एज सून एज फ्रॉम द कैच फ्रॉम द हार्वेस्ट टू द किचन और टू द रिचेवर मार्केट मैक्सिमम शुड टेक 4 to 5 इज नॉट मोर देन Yeah, that is true. Means, actually, हे कसं आहे की जसं काही आपले म्हणजे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ असतात किंवा कोणताही म्हणजे आता मासा एकदा आपण पकडून आणला जर आपण डेली बेसिसवरती इफ यू आर चेंजिंग दॅट आईज अँड म्हणजे इट इज सेफ टू कन्झ्युम टिल दॅट पिरियड असं मला फक्त म्हणायचं आहे की पहिले काही दिवस त्याची क्वालिटी खूप चांगली असते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण इतके दिवसापर्यंत ते सेफ आहेत कन्झम्पशनसाठी.
मतलब ऐसा है कि अगर फिश तो अगर जो फिश अगर खराब होना स्टार्ट होती है तो उसे गटेड जो अंदर इंटरेस्ट है वहाँ से स्टार्ट होती है। तो मेन मतलब ऐसा है कि अगर जितने 20-22 दिन तक जैसे स्टोरेज है तब तक तो मतलब अगर उसके अंदर कुछ अगर फिश ने ऐसा कुछ खा लिया तो मतलब ऐसा फिश अंदर से और ख़राब होने लगती है अगर इनके अगर अपन गटेड करके उसको स्टोर करें। वो तो मैं अभी वो सारे ऑप्शन ही बोलूँगी। ओके, तो इसमें क्या है कि अगर मतलब यू हैव टू इंक्रीज दैट वैल्यू, तो अगर अब हमें उसका वैल्यू बढ़ाना है फिश का तो उसके लिए बहुत सारे ऑप्शंस है। तो उसमें से एक ऑप्शन देखा जाए तो रेडी टू ईट प्रोडक्ट्स बनाना उससे, या फिर रेडी टू फ्राई प्रोडक्ट्स बनाना, या फिर कोई हाई वैल्यू प्रोडक्ट्स होते हैं जैसे कि स्किन जो होती है फिश की उससे जिलेटिन बना सकते हैं। तो ऐसे जो अलग अलग प्रोडक्ट्स है उसके बारे में ही अभी मैं आपको बताऊंगी। तर बेसिकली जेव्हा कुठले म्हणजे कच्चे किंवा प्री प्रोसेस्ड म्हणजे थोडेसे प्रोसेस केलेले जे कोणते मटेरियल असतात त्याला आपण फर्दर प्रोसेस करतो कशानुसार, की जे काही आपल्या कंझ्युमर्सना ग्राहकांना त्यांची जी मागणी असेल त्यानुसार आपण त्याला प्रोसेस करतो आणि त्याचं जे मूल्य आहे ते वाढवतो त्यालाच आपण व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतो। आणि त्याच्यामध्ये बेसिकली आता मी जसं सांगितलं तसं रेडी टू ईट रेडी टू फ्राय प्रॉडक्ट्स होतात, त्याप्रमाणे आता जसं मंगेश सरांनी सांगितलं की तिलापियाला आपल्याला कमी किंमत मिळते की 100 रुपये, मग तीच जर का तिलापियाची किंमत आहे ती आपल्याला कशाप्रकारे वाढवता येईल तर त्याचं फर्दर व्हॅल्यू ॲडिशन करू। तर ती व्हॅल्यू ॲडिशन करताना म्हणजे त्याला आपल्याला कोटिंग देखील करता येतं किंवा त्याचे पॅकेजिंग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही बदल करता येतात किंवा त्याच्यापासून प्रथिनयुक्त असे काही म्हणजे जे औषधांमध्ये देखील वापरले जातात असे घटकही आपल्याला तयार करता येतात। आणि व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे बेसिकली काय, तर आता इथे आहे एक तर नुसता एक सरळ मासा आहे त्याला जर का आपण सरळ कट दिले तर त्याला म्हणतात स्टिक, त्याला आडवे कट दिले तर म्हणतात फिले, त्याच्यानंतर त्याच्यातला जर का विसरा जसं आता तुम्ही म्हटलं तसं विसरा किंवा गट कंटेंट जो असतो तो काढून टाकलं ते पण एक म्हणजे व्हॅल्यू ॲडिशनचा एक प्रकार आहे की आपण त्यातला गट काढला त्याच्यामुळे तो मासा जास्त काळ टिकणार आहे आपल्याला मार्केटमध्ये जास्त दिवस तो विकता येऊ शकतो। सो ते एक प्रकार झाला। तसंच ब्रेस केलेला म्हणजे त्याचं डोकं वेगळं काढून टाकायचं, त्याचे फिन्स काढून टाकायचे आणि मग त्याला विकायचा, किंवा स्टिक्स ज्या वेगवेगळ्या फिले जे असतात एकदा म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे स्टिक्स असतात त्याच्यात मधलं जे हाड असतं ना ते वेगळं करून नंतर त्याच्या स्टिक्स तयार केल्या जातात। आता हे फंगॅशियस मासा जो असतो ना त्याच्यापासून बनवलेले फिले आहेत। आणि आपण म्हणजे ते मूल्यवर्धन करताना त्याच्यात एक तर लाईव्ह आणि चिल्ड फॉर्ममध्ये आपण त्याला विकू शकतो, हा एक त्यातला व्हॅल्यू ॲडिशनचा प्रकार झाला की ज्याच्यामध्ये आपण जिवंत मासे देखील पकडून पाण्यामध्ये कंटेनरमध्ये ठेवून ते विकले तर त्याला ऑब्व्हियसली आपल्याला नॉर्मल माशापेक्षा जास्त भाव मिळेल। त्याच्यानंतर चिलिंग, जसं मी सांगितलं की बर्फात ठेवायला, हे आपण आता कॉमनली वापरतो चिलिंग मेथड जी असते ती। आणि जसं त्याने म्हटलं की 5 दिवसापर्यंत नॉर्मली यू कॅन कीप दॅट फिश इन आईस, मी जे सांगितलं होतं आधी ते स्टोरेज लाईफ आहे म्हणजे तोपर्यंत तो मासा खाण्यासाठी सेफ असतो, पण म्हणजे जर का कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर तो 5 दिवसामध्येच दिला पाहिजे, पण तुम्हाला जर पुढे त्याचं प्रोसेसिंग करायचं असेल तर 15 दिवस पण तुम्ही तो स्टोअर करू शकता। आणि त्याच्यासाठी वेगवेगळे मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये एक म्हणजे व्हॅक्युम पॅकेजिंग। तर व्हॅक्युम पॅकेजिंग म्हणजे काय, तर ही एक ना त्या माशाचं जे शेल्फ लाईफ आहे ते वाढवायची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं, तर म्हणजे मासे एका LDPE बॅगमध्ये किंवा एक व्हॅक्युम पॅकिंग बॅग असते त्याच्यात व्हॅक्युम पॅकिंग मशीनच्या सहाय्याने त्याच्यामध्ये कम्प्लिटली त्याच्यात जी काही एअर असते ती तुम्ही कम्प्लिटली काढून टाकता आणि त्याच्यामुळे आतमध्ये पूर्ण असं निर्वात वातावरण तयार होतं। आणि बेसिकली काय तर ऑक्सिजनमुळे काय होतं की मासे लवकर खराब होतात जेव्हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, कारण माशामध्ये फॅट असतं म्हणून, म्हणजे जसं आपण तेल बाहेर ठेवलं की कसं त्याच्यातलं फॅट असतं त्याला वास यायला लागतो त्याचप्रमाणे आणि त्याच्यातले जे बॅक्टेरिया असतात ते कमी वाढ होते त्यांची। नंतर दुसरी एक मेथड आहे ती म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग म्हणतात। तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं,
कि नॉर्मली त्याच्यासाठी ट्रे पॅकिंग करतात की ज्याच्यामध्ये तुमचे माशाचे केलेले तुकडे जे स्टिक्स असतील फिले असतील ते किंवा काही मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ असतील तर ते सगळे ठेवून त्याला वेगवेगळ्या म्हणजे जर का माशांमध्ये फॅटी मासा असेल एखादा म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फॅट आहे तर त्या माशाला ऑक्सिजन शिवाय किंवा ज्या माशामध्ये फॅट नाही आहे अशा माशाला ऑक्सिजन सकट ऑक्सिजन नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड असे वेगवेगळ्या प्रमाणात म्हणजे त्याला रेशो असतात 40-30-30 किंवा 60-40 अशा रेशोमध्ये ते ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड त्याच्यात फिल करून ट्रेमध्ये ते पॅक केले जातात की जे तुम्ही बघितलं असेल मॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतात आणि ह्याच्यामुळे आपलं जे 5 दिवस जे शेल्फ लाईफ असतं ते आपल्याला 10 दिवसापर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. त्याचबरोबर एक मेथड आहे ॲक्टिव्ह पॅकेजिंग. तुम्ही बघितलं असेल तर नॉर्मली जे हे असतात ना बाजारात हल्ली काजू किंवा असे जे घटक असतात तर त्याच्यामध्ये एक छोटीशी अशी सॅशे टाकलेला असतो तो खायचा नसतो पण ते बॅग म्हणतात त्याला ना ती जी बॅग असते ना तर तसंच म्हणजे त्याला स्कॅव्हेंजिंग सिस्टम म्हणतात की त्याच्याने काय होतं की त्याच्यातला जो त्या पॅकेटमध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण असतं ते सगळं बॅगमध्ये ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली म्हणजे त्याच्यामध्ये जे होणारी बॅक्टेरियाची ग्रोथ आहे ती कमी प्रमाणात होते आणि त्याचप्रमाणे काही वेळेला अशी रिलीजिंग सिस्टम क्रिएट करतात की त्याचं ॲक्टिव्ह पॅकेजिंगमध्ये आपल्याला उपयोग होतो. नंतर एक दुसरी मेथड आहे सूवीड प्रॉडक्ट्स म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं जातं की ते प्रॉडक्ट आहेत ते सुरुवातीला कुक केले जातात म्हणजे पर्टिक्युलर लाईक 72 डिग्री सेल्शियसला आपण एवढा एवढा वेळ त्याला कुकिंग केलं आणि लगेचच त्याला चिलिंग केलं जातं जसं आपलं पाश्चरायझेशन प्रोसेस असते तशी सिमिलर पण नॉट पाश्चरायझेशन तर ही कुक चिल प्रोसेसिंग जे असतं त्याला सूवीड टेक्नॉलॉजी असं म्हणतात की त्याच्यामध्ये आपल्याला अजूनच त्याचं शेल्फ लाईफ वाढवू शकतो. हा मॅडम ते हा जे ते पद्धती आहे ते आपल्या मसाला रेडी टू कुकच्या प्रमाणे आहे ना. येस ॲक्च्युली दिस सूवीड प्रोसेस्ड प्रॉडक्ट्स नो दीज आर बेसिकली इफ सपोज यू हॅव राईस अँड यू वॉन्ट टू पॅक युअर फिश अलॉंग विथ राईस इन सम पॅक देन यू कॅन यूज व्हॅक्युम पॅकेजिंग अँड कुकिंग मेथड टुगेदर so it is called as cook chill means after that you have to chill it and keep it. तसंच फ्रोझन प्रॉडक्ट्स ॲक्च्युली आपल्याकडून मोस्टली सध्या फक्त तिलापियाच फ्रोझन प्रॉडक्ट्समध्ये विकले जातात जास्त प्रमाणात पंग्याशियस देखील एक आहे. नंतर एक महत्त्वाचा व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट म्हणजे कोटेड फिश प्रॉडक्ट्स की ज्याला आपण बॅटर्ड अँड ब्रेडेड प्रॉडक्ट्स असंही म्हणतो ज्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचं म्हणजे आता एक मासा आहे किंवा श्रिंप आहे काही आहे तर त्याला जसं आपण म्हणजे आता बटाटा वडा बनवताना आपण कसं त्याला बेसनाच्या खोळामध्ये हे करून काढतो त्यालाच म्हणतात बॅटरी आणि त्याला अजून एक फर्दर काहीतरी ब्रेड क्रम्स लावले तर दॅट इज ब्रेडिंग असं त्याला बॅटरिंग ब्रेडिंग करून ते रेडी टू फ्राय प्रॉडक्ट्स डेव्हलप केले जातात आणि ह्याच्यामुळे काय होतं की तुमचा मासा आहे तो आहे 50 रुपयाचे मासे वापरले पण ह्याच्यात कसं असतं मिनिमम 50% तरी तुम्ही मासांचं प्रमाण ठेवलं पाहिजे म्हणजे नाहीतर असं होईल की म्हणजे तुम्ही दुसरा काहीतरी बटाटे वापरले त्याच्याबरोबर आणि बटाटे 70 ग्रॅम वापरले आणि 30 ग्रॅम मासे वापरले तर तो आपल्याला माशाचं प्रॉडक्ट म्हणून विकता नाही येणार मिनिमम 50% त्याच्यामध्ये मासे असले पाहिजेत आणि ह्याच्याने काय होतं की जेव्हा आपण बॅटरिंग करतो आणि ब्रेडिंग करतो त्याच्यामुळे त्या पदार्थाचं वजन वाढवायला उपयोग होतो आणि ह्याच्यापासून म्हणजे ना आता तुम्हाला माहीत असेल की गद्रे मरीन किंवा अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याच्यामध्ये बेसिकली असेच प्रॉडक्ट म्हणजे एकदम कमी किमतीचे मासे घ्यायचे आणि ते मासे त्याचं मांस काढायचं त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स टाकायचे म्हणजे आता आपल्याला जर का क्रॅब स्टिक विकायचे बाजारात तर त्याच्यामध्ये कधीच आतमध्ये क्रॅब नसतो दॅट आर इमिटेटेड बाय प्रॉडक्ट्स असं इमिटेटेड प्रॉडक्ट्स असं म्हणतात त्याला आणि ते जे प्रॉडक्ट्स आहेत तर त्याला बॅटरिंग करून ब्रेडिंग करून असे वेगवेगळे लाईक क्रॅब क्लॉज लॉबस्टर टेल्स असे जे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात
फैन्सी नेम्सच्या नावाखाली. तर बेसिकली हां सुरमी वेस्ट प्रोडक्ट्स, तर ते जे आहेत ना ते सुद्धा म्हणजे ॲक्च्युली इट इज पॉसिबल टू मेक दीज प्रोडक्ट्स फ्रॉम फ्रेश वॉटर फिशेस. एक दुसरी मेथड म्हणजे कॅनिंग. बेसिकली कॅनिंग इज एक्सपेन्सिव्ह मेथड, बट तुम्ही हे जे प्रॉडक्ट आहेत ते तुमच्या रूम टेम्परेचरला सुद्धा जास्त काळापर्यंत स्टोअर करून ठेवू शकता, म्हणून कॅनिंग ही मेथड काही ठिकाणी प्रिफर केली जाते. म्हणजे सध्या तरी बेसिकली जे इंडियन आर्म फोर्सेस वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी कॅन्ड फिश प्रोव्हाइड केले जातात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की कॅनिंग बरोबर जे जर फ्रेश वॉटर फिशसाठी कॅनिंग करायचं असेल तर स्मोकिंग करावं लागतं त्याला, म्हणजे धुरावून ही जी मेथड असते ती यूज करून मग त्या कॅनिंगचा यूज केला जातो. आणि जसं स्मोक सॅल्मन आहे चारकोल मध्ये आहे, सिमिलर वे फ्रेश वॉटर फिश ऑल्सो कॅन बी प्रोसेस्ड इन द लाईन. ॲक्च्युली असंच थर्मल प्रोसेस केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत की हे आहेत रोहूची जी करी आहे ती टिन फ्री स्टील कॅन्समध्ये आहे, किंवा हे ओडिसामध्ये एक प्रोडक्ट केला जातो, किंवा एक वेस्ट बेंगॉलचं एक ऑथेंटिक प्रोडक्ट आहे, आणि दीज आर ट्राऊटचे जे स्टिक्स आहेत ते स्मोक करून कॅन केलेले आहेत. तसंच सिमिलर टू दॅट आता तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल की रेडी टू ईट पावभाजी, रेडी टू ईट मटर पनीर, सिमिलर वे यू कॅन म्हणजे तुम्ही त्याच माशांपासून जे तुमचे गोड्या पाण्यातले मासे आहेत त्यापासून देखील रेडी टू ईट फिश करी बनवू शकता. आणि ती जर का तुम्ही रिटॉर्टेबल पाउचेस असतात त्याच्यात पॅक केली तर ती तुम्ही म्हणजे जास्त काळ, इवन एक वर्षापेक्षा जास्त काळ त्याला रेफ्रिजरेट न करता देखील तुम्ही स्टोअर करू शकता. त्या पाउचेससाठी वेगवेगळे त्याचे कंपोनंट्स असतात ते वापरावे लागतात. तुम्ही जर प्रॉपर हीट प्रोसेस केलं तर ते तुम्ही जास्त काळ म्हणजे इवन 18 महिन्यापर्यंत त्याचं शेल्फ लाईफ राहतं. आणि त्याच्यामध्ये बेसिकली ते तीन म्हणजे जे पाउच असतं त्याला पॅक करण्यासाठी रिटॉर्टेबल पाउच म्हणतात, की जे तुम्ही बाजारात एक सिल्वर कलर टाईप असं पाउच मिळतं जेव्हा तुम्ही हे पॅकेट्स विकत घेता, तर ते पाउच आपण इवन इट इज हीट स्टेबल तुम्ही ते पाण्यामध्ये बुडवू शकता किंवा मायक्रोवेवमध्ये ठेवू शकता. सो त्याच्यामध्ये बेसिकली काय असतं तर पॉलिएस्टर असतं, मधली जी लेअर असते ती ॲल्युमिनियम फॉईलची बनलेली असते आणि कास्ट पॉलिप्रोपिलिन असतं. म्हणजे ह्या तीन घटकांनी ती जी त्याची म्हणजे त्या पाउचचं जे कंपोजिशन असतं ते बनलेलं. त्याच्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह ऍडिशन करणार आहे? प्रिझर्वेटिव्ह ॲक्च्युली सपोज हीट प्रोसेसिंग प्रॉपरली केलं तर प्रिझर्वेटिव्ह, पण करी आहे सो यू आर ॲडिंग लाईक स्पायसेस टॅमरिंड सो दॅट इट सेल्फ विल ॲक्ट ॲज प्रिझर्वेटिव्ह. आणि प्रिझर्वेटिव्ह जनरली कन्झ्युमर डज नॉट प्रिफर प्रिझर्वेटिव्ह, मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्स व्हिच आर कमिंग फ्रॉम टेस्टी टेल्स एंड ऑल यू डोंट फाइंड नो ऍडेड प्रिझर्वेटिव्स अँड केमिकल्स. सो सिमिलर वे यू कॅन ट्रेंड दिस प्रोडक्ट्स एज वेल. ह्याच्यामध्ये ग्रास ॲडिटिव्स तुम्ही प्रिफर करू शकता, लाईक जी म्हणजे जनरली रिकॉग्नाइज्ड ॲज सेफ असं म्हणतात, म्हणजे जी खाण्यासाठी योग्य असं म्हटलं जातं अशी काही ॲडिटिव्ह. म्हणजे मीठ हे आपण ते प्रिझर्वेटिव्हच आहे पण ते आपल्याला घात घातल्याशिवाय त्या पदार्थाला चवच येणार. वन इयर यू कॅन स्टोअर प्रॉपरली त्याला हीट प्रोसेस केलं असलं तर यू कॅन स्टोअर दॅट फॉर वन इयर. म्हणजे इट डिपेंड्स ऑन कोणता प्रॉडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये हीट करताय, म्हणजे कोणता प्रॉडक्ट प्रोसेस करताय, पण नॉर्मली 180 डेज शेल्फ लाईफ हे रिकमेंडेड असतंच कोणत्याही हीट रिटॉर्टेबल पाउचेसमध्ये. नंतर ते म्हणजे मी जसं म्हटलं की रेडी टू ईट फिश करी आहे तर ती वेगवेगळ्या स्टाईल म्हणजे जसं जसं आता आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मराठी स्टाईल किंवा आता मालवणी स्टाईल झाली, आगरी स्टाईल झाली, कोळी स्टाईल, अशा वेगवेगळ्या स्टाईलच्या टेस्टनुसार आपण ती बनवू शकतो. तसंच त्याच्यामध्ये जे बेसिकली इन्ग्रेडियंट असतात ते तर आपण म्हणजे जे हवे ते वापरू शकतो आणि त्याचं 18 महिन्यापर्यंत देखील शेल्फ लाईफ असतं, पण ते आपल्यावर डिपेंड आहे की म्हणजे कोणता फिश आहे किंवा तो जेव्हा घेतला तेव्हा त्याची क्वालिटी कशी होती ह्याच्यावर पण त्याचं शेल्फ लाईफ पुढे डिपेंड राहतं. नंतर एक मेथड म्हणजे ड्राईंग आणि स्मोकिंग जे मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी.
नंतर तसंच ॲक्च्युली काही सोलार ड्रायर्स यूज करून आपण हायजिनिकली ते ड्राय करू शकतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता कसं आहे की ज्यावेळी सौर ऊर्जा वापरता येते तेव्हा ठीक आहे, पण काही वेळेला पावसाळ्याच्या वेळात पण इलेक्ट्रिकल बॅकअप असलेले सोलार ड्रायर्स मिळतात की ज्याचा आपण यूज करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये नुसतेच फिश नाही तर आपण ॲग्रो प्रॉडक्ट्स देखील ड्राय करण्यासाठी ह्याचा यूज करतात. म्हणजे आजकाल डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्सचा खूप प्रमाणात ट्रेंड वाढला आहे. जसं आता टॉमॅटोची पावडर मिळते, ओनियन पावडर मिळते, तर ते जे आहेत तेही प्रोडक्ट ह्याच्यामध्ये ड्राय करणं शक्य असतं. आणि दुसरा एक घटक जो आपण नॉर्मल रूम टेम्परेचरला 6 महिने तरी ठेवू शकतो तो म्हणजे आपलं फिश पिकल. तर हे आता जे कुठले म्हणजे तिलापियापासून आपण बनवू शकतो, जे कुठले म्हणजे फ्रेश वॉटर फिश आहेत ना त्या पंग्याशियसचं पिकल बनवू शकतो किंवा रोहूचं पिकल बनवू शकतो. तर हे जे वेगवेगळे मासे आहेत त्याच्यापासून आपण लोणचं जे असतं त्याचं प्रोडक्शन करणं शक्य आहे. आणि जे सांगितलं तसं फिश बॉल्स किंवा फिश फिंगर्स ह्यासारखे देखील आपण प्रॉडक्ट्स त्याच्यापासून बनवू शकतो. आणि त्याच्यामध्ये बेसिकली काय केलं जातं तर जे स्मोक पोर्शन असतात म्हणजे सुरुवातीला त्याला जे आपलं मिठाचं पाणी असतं 10% पाण्यामध्ये ते बुडवतात मासे आणि त्याच्यानंतर त्याला स्मोकिंग करतात 60 डिग्री सेल्शियसला. आणि त्याच्यानंतर ते साधारणपणे म्हणजे 4 वीक्स तरी चिल स्टोरेजमध्ये ठेवले तर व्यवस्थित राहतात स्मोक पोर्शन्स. नंतर जे फिश बॉल जे असतात ते म्हणजे आपलं जे माशाचं मांस असतं ते वेगळं करायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, कॉर्न फ्लोअर घालायचं आणि त्याचे छोटे गोळे बनवून ते बॉईल करून घ्यायचे. का तर मांस खराब होऊ नये ह्यासाठी. आणि त्याच्यानंतर ते कूक केलेले जे बॉल असतात ते कूल करायचे आणि त्याला मी जसं म्हटलं तसं बॅटर आणि ब्रेडिंग करून ते तुम्ही रेडी टू फ्राय प्रॉडक्ट म्हणून विकू शकता किंवा इव्हन हे प्रॉडक्ट फ्राय करून आउटलेटमध्ये देखील सेल करू शकता. तसंच दुसरा एक प्रॉडक्ट म्हणजे फिश फिंगर्स, तो सिमिलर वेमध्ये बॅटर ब्रेडेड प्रॉडक्टच आहे. आणि त्याच्यात बॅटर ब्रेडेड प्रॉडक्ट असले तर त्याचे ना वेगवेगळ्या अशा स्टेप्स असतात. म्हणजे सुरुवातीला तुमचा मांस तुमच्याकडे आहे, ते मांस वेगळं केलेलं जे असेल त्याला एक वेगवेगळे शेप द्यायचे. म्हणजे हार्ड शेप दिला, कोणी राऊंड शेप दिला, कोणी स्क्वेअर शेप दिला, चौकोनी त्रिकोणी कसंही जसं आपल्याकडे मशीन असेल त्या मशीनच्या आकारानुसार त्याला वेगवेगळे आकार देऊन घ्यायचे. आणि नंतर तेच जे आहे त्याला बॅटर लावायचं म्हणजे आपला जो गोळ म्हणतो ते ब्रेडिंग करायचं. नंतर त्याला म्हणजे आधी कुठलेही जे आजकाल मार्केटमध्ये मिळतात की जे फिश बेस्ट किंवा फिश फिंगर्स पण आपण मार्केटमध्ये मिळतात आजकाल, सो ते जे आहेत ते प्री फ्राय करून घ्यावे लागतात आपल्याला आणि नंतर ते फ्रीज करून घ्यायचे आणि पॅक करून स्टोअर करायचे. आणि सिमिलर वेमध्येच जसं म्हटलं तसं आपण वेगवेगळे, आणि ही बॅटरिंग ब्रीडिंग लाईन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला त्याच्यावरती ऑटोमॅटिकली म्हणजे ते एक स्प्रेइंग मशीन असतं त्याच्यामधून ते तेवढ्या तेवढ्या प्रमाणात त्याच्यावरती ते बॅटर पडणार, पुढे जाणार, ते रोल होणार, त्याच्यामध्ये त्याच्यावर ब्रेडचा जो क्रम्स असतात ते अप्लाय होतात आणि मग ते जे एक्सेस ब्रेड क्रम्स असतील ते सगळे बाहेर पडून पुढे येतात. आणि ह्याच्यामध्ये आता जे श्रीम्प असतात ना ते देखील आपण म्हणजे त्याच्यापासून जसं हीट प्रोसेस प्रॉडक्ट असतात रेडी टू ईट प्रॉडक्ट ते आपण डेव्हलप करू शकतो. त्याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. म्हणजे जसं मी म्हटलं तसं आता जर किंवा कुठलाही फिश असेल किंवा श्रीम्प असेल तर त्याला सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, जसं डी गट त्याच्यातला आहे काढून टाकायला लागेल, आतडी त्यातली आहेत ती काढून टाकायला लागतील, पोटातली सगळी घाण काढून टाकावी लागेल, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित धुवून घ्यावं लागेल, परत एकदा त्याला कूक करून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला वेगवेगळ्या ग्रेडमध्ये म्हणजे हा मोठा आहे हा छोटा आहे असं त्याला सगळीकडे सॉर्टिंग केलं जातं. त्यानंतर ते कंटेनरमध्ये भरायचे. ते झालं की त्याच्यानंतर त्याचबरोबर जे फिलिंग मिडियम असेल म्हणजे कधी ते करीमध्ये असतात, कधी टॉमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये असतात, कधी सॉसमध्ये असतील, जे कुठलं आपल्याला फिलिंग मिडियम असेल ते वापरायचं. आणि त्याच्यानंतर त्याला हीट प्रोसेसिंग करायचं. ते करण्यासाठी ते मोठे ओव्हर प्रेशर रिटॉर्ट्स असतात तर त्याच्यामध्ये ते हीट प्रोसेसिंग केलं जातं. आणि त्याच्यानंतर
त्याला लगेचच कूल केलं जातं की ज्याच्यामुळे त्याचं जे म्हणजे शेल्फ लाईफ आहे ते वाढतं आणि त्याला लेबल करून पॅक करतात. आणि हे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये फिश बॉल्स आहेत, बर्गर आहे, कटलेट आहे, फिशचे सॉसेज आहेत. हे जे जसे चिकन सॉसेज मार्केटमध्ये मिळतात तसे पंगॅशेसपासून आपण सॉसेज देखील बनवू शकतो. नंतर फिंगर्स आहेत, हे वेगवेगळे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ आहेत. तसंच हे पंगॅशेसपासून बनवलेले वेगवेगळे हे आहेत, फिंगर्स आहेत, बॉल्स आहेत, स्टिक आहेत आणि कटलेट्स आहेत. तसंच आपण म्हणजे जर का एखादं छोटंसं आउटलेट टाईप असेल तर त्याच्यापासून फिश वडा, शेव, चकली, सँडविच हे सगळे फिशपासून बनवणं देखील पॉसिबल आहे. समोसा, पॅटीज किंवा पापड. आणि हे पापड आहेत हे आपण नॉर्मल जे रूम टेम्परेचर असतं त्याला देखील आपण जास्त काळापर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. आणि दुसरा एक प्रकार म्हणजे फिश सूप पावडर. जसं आता आपण मार्केटमध्ये नॉरचे टोमॅटो सूप पावडर, इन्स्टंट मिक्स मिळतं, तसं सिमिलरली आपण जे तुमचे मासे आहेत त्याच्या मांसापासून देखील ते सुकवून त्याच्यापासून आपण फिश सूप पावडर बनवू शकतो की जी आपण नॉर्मल तापमानाला 6 महिन्यापर्यंत देखील स्टोअर करून ठेवू शकतो. आणि ह्याच्यापासून फिश कुरकुरे वगैरे जसं असतं तसे देखील प्रॉडक्ट बनवणं शक्य आहे ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे सिरियल फ्लोअर्स बरोबर ते मांस मिक्स करायला लागतं आणि त्याच्यात व्हेजिटेबल ऑइल आणि स्पाइस मिक्स करायचे आणि ते एक्सट्रूडर मशीन असतं त्यामध्ये ते भरून त्याच्यापासून आपण इवन पास्ता किंवा नूडल्स असे देखील प्रॉडक्ट बनवू शकतो. आणि जसं सांगितलं तसं आपला कार्प मासा जो असतात म्हणजे कोणतेही कार्प तर त्याचे कॅट फिश बेसिकली तर त्यांचं जे आतडं असतं त्याचा उपयोग जे आपल्या म्हणजे ऑपरेशन सर्जरी करताना जे विरघळणारे टाके घालतात ना त्याच्यासाठी त्याच्यापासून ते बनवलेले असतात. हां आणि काही माशांपासून आयझिन ग्लास म्हणून एक प्रॉडक्ट बनवतात की ज्याचा उपयोग म्हणजे वाईन इंडस्ट्रीमध्ये किंवा बियर इंडस्ट्रीमध्ये ते क्लॅरिफाईंग एजंट म्हणून करतात. आणि त्याचबरोबर कोलॅजेन स्किनचा आपला एक घटक आहे तसा माशांपासून आपण कोलॅजेन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि ते जे कोलॅजेन आहे तर ते कोलॅजेन आपण एक रिप्लेसमेंट थेरपी म्हणून देखील वापरू शकता. तसं जिलॅटिनचा वापर सगळ्यांना माहितीच आहे आणि कोलॅजेन आणि कायटोसन असे जे दोन घटक आहेत ते एकत्र करून जे डेंटल आपल्या सर्जरीज ज्या करतात तर हे सगळे हायली व्हॅल्यूड प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये देखील त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आणि ह्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी वापरतात. मी जस्ट फक्त लाईक कोणकोणते वापरतात तर माशांचे जे खवले आहेत ते काढण्यासाठी एक मशीन मिळते किंवा त्याचं जे माशांमध्ये जे हाडं आहेत आणि मांस आहे ते जर वेगवेगळं करायचं झालं तर त्याच्यासाठी एक मशीन असते. त्यानंतर माशाचे जर फिले बनवायचे असतील आणि ते सगळे आपल्याला सेम आकाराचे बनवायचे असतील तर त्यासाठी देखील आपल्याला मशीन अवेलेबल असतं. आणि मी जसं म्हटलं की गोड्या पाण्यातल्या माशांमध्ये मोठ्या प्रमाणात छोटी हाडं असतात तर ती काढण्यासाठी एक पिनबोन रिमूव्हर नावाचं मशीन मिळतं की ज्याच्या सहाय्याने आपण त्यातली जी छोटी हाडं असतात की जी थोडी मऊ असतात परंतु ती खायला खात नाही तर ती देखील काढणं शक्य असतं. नंतर जर आपल्याला बॅटर्ड ब्रेडेड प्रॉडक्ट्स त्याच्यापासून बनवायचे असतील तर त्यासाठी मीट मिन्सर मिळतो किंवा बाउल चॉपर की ज्याचा उपयोग आपण म्हणजे माशांच्या मांसाबरोबर इतर काही घटक मिक्स करण्यासाठी म्हणजे जसं खाद्यतेल त्याच्यात मिक्स करायचं आहे किंवा इतर काही फ्लेवर्स मिक्स करायचे आहेत, स्पायसेस मिक्स करायचे आहेत तर त्यासाठी करू शकतो. त्याचप्रमाणे मी जसं दाखवलं की बॅटरिंग ब्रेडिंग लाईन तर ते असं मशीन असतं की ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली बॅटरिंग आणि ब्रेडिंग केलं जातं. तसं फॉर्मिंग मशीन म्हणून एक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा जो म्हणजे माशाचं मीठ एकदा आपण सेपरेट केलं की त्याचा आकार कुठलाही म्हणजे आपल्याला गोल आकाराचं कटलेट बनवायचं आहे किंवा राऊंड हार्ट शेपचं बनवायचं आहे, डायमंड शेपचं बनवायचं आहे, कोणत्याही शेपचं आपण त्याच्यातून फॉर्म करू शकतो. तसं सॉसेज बनवण्यासाठी एक स्टफर असतो की ज्याच्यामध्ये आपण जसे चिकन सॉसेजेस असतात तसं फिश सॉसेज बनवण्यासाठी तो मेकॅनिकल स्टफिंग मशीन असतं.
जे म्हटलं की व्हॅक्युम पॅकिंग मशीन, ते नॉर्मली म्हणजे ह्याची कॉस्ट आहे ती कॅपॅसिटीनुसार बदलते, 80,000 ते अवेलेबल असतं मार्केटमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅक्युम पॅक फिश प्रोडक्शन घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हे तुम्ही फ्रीज करण्यासाठी वापरू शकता, एअर ब्लास्ट फ्रीझर असतात किंवा कोणत्याही वेगवेगळ्या टाईपचे फ्रीझर आहेत, हे कॉमनली छोट्या प्रमाणात जर करायचं असलं तर एवढा देखील पुरेसा होतो. आणि त्याचबरोबर जर आपल्याला बर्फाचं प्रोडक्शन, कारण तुम्ही जेव्हा हे कराल त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थित 1:1 ह्या प्रमाणामध्ये आपल्याला बर्फामध्ये ठेवणं आवश्यक आहे, सो तो देखील त्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणूनच की म्हणजे जर काय वाढवायचं असेल आपल्याला, म्हणजे जर ह्या गोड्या पाण्यातल्या माशांचं उत्पादन तर घेतलं जातं, पण नंतर त्याची जी किंमत आहे, मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ करून आपण ती किंमत वाढवू शकतो. कोणाला काही शंका असतील तर कॅन्सर जो असं तुम्ही बोलत, कॅन्सर बरा होण्यासाठी कुठली मच्छी खाली जाते किंवा कसं काय? ॲक्च्युली वेगवेगळे मासे आहेत की ज्याच्यामध्ये इव्हन तिलापिया मासा जो आहे त्याच्यामध्ये देखील त्याच्यातली जी प्रथिनं असतात तर त्या प्रथिनांवरती पुढे प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यापासून मला मराठी शब्द माहीत नाही, बायोॲक्टिव्ह पेप्टाइड्स असतात तर ते त्याच्यापासून तयार केले जातात. वगैरे असं काय तिलापियातून केलेलं संशोधन झालेलं आहे, ते आता बाजारात देखील म्हणजे त्याच्यापासून बनवलेली औषधं अवेलेबल आहे. आणि मच्छ तेल तुम्ही म्हणाल ते मासलीपासून तेल आर्थरायटिस साठी